मावळमधून पार्थ पवार यांना संधी द्यावी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी, महाविकास आघाडीत जोरदार लॉबिंग। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य उमा संदीप मुंडे यांची निवड। सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला, पार्थ पवारांच्या उमेदवारीवरून खासदार श्रीरंग बारणे आक्रमक। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप, गुन्हा दाखल करण्यासाठी उपोषण। पिल्ले युफोरिया महोत्सवाचे सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते उद्घाटन। महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा, विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार। 2024 लोकसभा निवडणुकीसाठी 2 वर्ष शिल्लक असले तरी महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केले आहे। शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार आहेत, त्या मावळच्या जागेवर पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी, शिवसेनेने मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झाली आहे। भविष्यात पार्थ पवार खासदार होतात का हे पाहणं आता गरजेचं आहे। नागपूरच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे। राऊत म्हणाले की मावळ लोकसभा मतदारसंघात अद्याप कुणीही अधिकृत भूमिका मांडली नाही, एखादा कार्यकर्ता भावनेच्या भरात बोलतो मात्र याची अधिकृत चर्चा नाही। पार्थ पवार तरुण कार्यकर्ते आहेत, राजकारणात ते काम करतायत। पार्थ पवारांच्या राजकीय भवितव्याबाबत त्यांचा पक्ष विचार करेल, आमच्याकडे काही प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा होईल, त्यामुळे भविष्यात मावळमधून पार्थ पवार खासदार होतात का हे पाहणं उत्सुक्याचं राहणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी 2 वर्ष शिल्लक असली तरी महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आतापासून लॉबिंग सुरू केल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाइव, पुणे। रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य उमा संदीप मुंडे यांची निवड करण्यात आली आहे। मुंबईतील राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत उमा मुंडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। उमा मुंडे 2 वेळा खालापूर तालुक्यातील वासांबे गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत। जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती म्हणूनही उमा मुंडे यांनी चांगले काम केले आहे। उत्तम वक्त्या असलेल्या उमा मुंडे महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश लाड यांच्या अत्यंत विश्वासू कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे। सुरेश लाड यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा असताना उमा मुंडे यांना महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याने जिल्ह्यात महिलांची संघटना उभारणीत उमा मुंडे यांचे मोठे योगदान मिळण्याची शक्यता आहे। रायगडचे खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत उमा मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून निवडीनंतर उमा मुंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाइव, खालापूर। मावळमधून पार्थ पवार यांना संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते। महाविकास आघाडीत जोरदार लॉबिंग सुरू झाली असून शिवसेनेने मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे। मुळात मागणी करण्यात आली की करायला लावली अशी शंकाही खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केली। अजून 2 वर्ष बाकी आहेत, बरीच स्थित्यंतर होऊ शकतात असं सूचक वक्तव्यही बारणे यांनी केलं आहे। लोकसभा निवडणुकीसाठी 2 वर्ष शिल्लक असली तरी महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी आतापासून लॉबिंग सुरू केल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे। मुळात मागणी करण्यात आली की करायला लावली अशी शंका बारणे यांनी उपस्थित केली आहे। अजून 2 वर्ष बाकी आहेत, बरीच स्थित्यंतर होऊ शकतात असं सूचक वक्तव्य बारणे यांनी केलं आहे। मावळ मतदारसंघात 1 मतदारसंघ सोडला तर राष्ट्रवादीची ताकद नाही, त्यामुळे राष्ट्रवादी या गोष्टी उकरून शिवसेनेला डिवचते का? अनेक महिन्यांपासून शिवसैनिकांच्या मनात रोष आहे। सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतो अशी भावना सर्वांची आहे। सरकारमध्ये शिवसेना असली तरी शिवसैनिकांसोबत दुजाभाव केला जातो। निधी वाटपातही राष्ट्रवादीला झुकते माप मिळते अशी खंत खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखवली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाइव, पिंपरी चिंचवड। बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाइव। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-26-69-12 72-76-47-54। खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप दिगंबर आगवणे यांनी केलाय।
स्वराज कारखाना आणि स्वराज पतसंस्थेच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या संचालक मंडळांनी वेळोवेळी खोटी बिले आणि पावती बनवून आर्थिक फसवणूक केल्याचा दावा दिगंबर आगवणे यांनी केला। या विरोधात तालुक्यातील विविध नागरिकांनी माझ्याकडे सक्षम पुरावे आणून दिले असल्याचे ते म्हणाले। फलटण तालुक्यातील अनेकांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केली असून खासदार नाईक निंबाळकर यांच्यासह कारखाना आणि पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिगंबर आगवणे यांनी प्रांताधिकारी डॉ शिवाजी जगताप यांच्याकडे केली आहे। आगवणे यांनी नाना पाटील चौकातून भीक मांगो आंदोलनाला सुरुवात करत बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। दरम्यान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क न झाल्याने या प्रकरणात त्यांची बाजू समजू शकली नाही। हेमंत पाटील, संवाद मराठी लाइव, सातारा। रसायनेतील पिल्ले एचयूसी कॅम्पस मध्ये युफोरिया महोत्सवात सिने अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी भेट दिली। बिग बॉस विजेता शिव ठाकरे परीक्षकांच्या भूमिकेत उपस्थित होते। युफोरिया महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते करण्यात आले। रसायनेतील पिल्ले कॉलेजच्या दरवर्षी आयोजित होत असलेल्या युफोरिया महोत्सवात वेगवेगळ्या सेलिब्रिटींची उपस्थिती होत असून विद्यार्थ्यांसाठी हा क्षण नेहमीच हर्षित करणारा असतो। ऊर्जा आणि उत्साह निर्माण होणाऱ्या पिल्ले युफोरियाचा अनुभव घेण्यासाठी मी या कार्यक्रमात आल्याचे अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी सांगितले। परफॉर्मन्स प्रेशर इज देअर एट एव्हरी शॉट ऑफ माइन आल्सो एंड डेफिनेटली व्हाइल आई केम हियर आई न्यू दैट पीपल एंड चिल्ड्रन आर लुकिंग अप टू मी सो डेफिनेटली टुडे आल्सो आई हैव अ परफॉर्मन्स प्रेशर बट आई हैव टू बी रियली क्लियर ऑफ व्हाट आई वांट टू कन्वे एंड आई थिंक यू शुड बी वेरी स्ट्रांग वेरी कॉन्फिडेंट ऑफ व्हाट यू वांट टू convey to your person and if you do it with conviction I believe people will accept it and you should have the confidence to do it. Confidence is very important key for life. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युफोरिया हा प्लॅटफॉर्म असून या कार्यक्रमांचे आयोजन कॉलेजमधील विद्यार्थीच सर्वस्वीपणे पार पडत असल्याचे निवेदिता श्रेयांस यांनी सांगितले। फेस्टिवल ऑफ जॉय जे पनवेलच्या आमच्या कॅम्पसमध्ये होतो आणि तो एक खूप मोठा ॲक्च्युली एक खूप मोठी प्रॉपर्टी झाली आहे ती तो फेस्टिवल आणि त्याच्यात खूप मोठे कलाकार तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल दीपिका पादुकोणपासून रणवीर कपूर वरुण धवन गोविंदा योयो हनी सिंग जेवढे मोठे आर्टिस्ट कलाकार आहेत सगळ्यांनी येऊन तिकडे परफॉर्म करून गेले आहेत। यावर्षी पण आमचं जे अलेग्रिया फेस्टिवल आहे ते परवापासून सुरू होणार आहे म्हणजे 22 आणि 23 पिल्ले एचयूसी रसायनीचा युफोरिया आणि 24 ते 27 पिल्लेज अलेग्रिया असं आम्ही ह्यावर्षी प्लॅनिंग केलेलं आहे। तर 4 दिवसाचा फेस्टिवल आहे आणि अभिषेक वसीम खूप मोठा स्टँडअप कॉमेडियन आहे तो ह्यावेळा परफॉर्म करणार आहे। अर्जुन कुनोंगू इज अ व्हेरी फेमस सिंगर तुम्ही नाव ऐकलं असेल त्याचा कॉन्सर्ट होणार आहे आणि बरेचसे असे साईड सेलिब्रिटीज आहेत ते जजिंगसाठी वगैरे येणार आहेत। या महोत्सवात डान्स कॉमेडी सिंगिंग आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे कॉलेजचे माजी विद्यार्थी आदित्य जाधव यांनी सांगितले। यावेळी लता मेनन कॉलेजचे आजी माजी विद्यार्थी सर्व स्टाफ आणि युफोरिया टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते। राकेश खराडे, संवाद मराठी लाइव, रसायनी। रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली। शासन स्तरावर मागील 2 वर्षे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने महसूल संघटना बेमुदत संपावर जाणार आहे। राज्यातील महसूल विभाग महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून महसूल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे। शासन निर्णय महसूल आणि वन विभाग 10 मे 2021 अन्वये नायब तहसीलदार संवर्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे। त्यानुसार सर्व अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी यांची सेवा ज्येष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढले आहे। परंतु अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याने सदर पत्र तात्काळ रद्द करावे तसेच इतर मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन मिळत असून त्यांची पूर्तता होत नसल्याने आंदोलन करणार असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाइव, कर्जत। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।